सोलापूर जिल्हा तायकांदो संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सब ज्युनियर तायकांदो स्पर्धेत 200 खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सब ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ जाहीर झाला असून 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 34व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेसाठी हा संघ शुक्रवारी 22 नोव्हेंबर रोजी जवळगावला रवाना होणार आहे. जिल्हा स्पर्धेतून 14 मुलं आणि 14 मुलींचा संघ निवडण्यात आला. जिल्हा स्पर्धा उत्साहात तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या मान्यतेनं सोलापूर जिल्हा तायक्वांदो संघटनेतर्फे कमर फंक्शन हॉल नई जिंदगी इथं मंगळवारी घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्ह्यातून 200 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचं उद्घाटन सोलापूर जिल्हा स्पोर्ट्स कौन्सिलचे अध्यक्ष मोहन भूमकर, दर्शन गार्मेंटचे राजेंद्र सा शालघर, चन्नबसू माळगे, जमियत उल्मा हिंदचे मैनुद्दीन पठाण, हरीश शेख यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्हा संघटनेचे सचिव मंजूर शेख, खजिनदार प्रतीक्षा खंडाळकर, आसिफ शेख, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष मिलिंद पटारे, आबासाहेब वाघमोडे, वाजिद शेख, महेश गावडे, सचिन करंडे आदींनी खेळाडूंना मार्गदर्शन केलं. जिल्ह्याचा मुलांचा संघ याप्रमाणे: आरोप पल्लेलू, ध्रुव माने, आर्यन वाघमोडे, संदीप पंतवाले, स्वराज शिंदे, उमर अत्तार, प्रियदर्शिनी शिंगे, रमजान मुल्ला, अनिकेत पल्लेलू, अर्णव कांबळे, यज्ञेश माने, श्रेयस शिंदे. तर जिल्हा मुलींचा संघ याप्रमाणे: इशिता गायकवाड, ईश्वरी कुबडे, समृद्धी जाधव, मनस्वी बिराजदार, प्रणाली शिंदे, धनश्री लोखंडे, स्वरा पवार, स्वरा बनसोडे, आराध्या कांबळे, स्वामिनी कुलकर्णी, साधना उकली, जॉयस संगमा. विजयी खेळाडूंना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सचिव यांनी शुभेच्छा देत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचं कौतुक केलं.